राज्यात 1 जूनला धडकणार मान्सून. मान्सून 3 दिवस आधीच अंदमान बेटावर दाखल झाला आहे. येत्या 72 तासात मान्सून बंगालच्या उपसागरातील आणखी काही भाग तसेच अंदमान समुद्राचा उर्वरित भाग निकोबार बेट आणि पूर्व मध्य बंगालच्या उपसागरात दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मान्सून मंदा 1 ते 3 जून दरम्यान तळ कोकणात हजेरी लावेल असा अंदाजही वर्तवण्यात आला आहे. यावर्षी सर्वसाधारण तारखेच्या 7 दिवस अगोदरच मान्सूनचं अंदमानात आगमन झालं आहे. मान्सून अशाच प्रकारे पुढे सरकत राहिल्यास यंदा 25 मे किंवा 26 मे रोजी मान्सून केरळात दाखल होईल. तर कोकणाच्या दक्षिण भागात साधारणपणे 5 जूनच्या दरम्यान दाखल होणारा मान्सून यंदा 1 ते 3 जून दरम्यान तळ कोकणात हजेरी लावेल आणि त्यानंतर 6 ते 8 जूनपर्यंत मान्सून महाराष्ट्रात सर्वत्र पोहोचेल असा अंदाज आहे. मान्सूनसाठी अनुकूल अशी वातावरणाची स्थिती समुद्रात असल्याचं हवामान विभागाकडून सांगण्यात आले. यंदा 96% पाऊस पडणार असल्याचं भाकीत याआधी हवामान विभागाने केलं होतं. मात्र बदलत्या परिस्थितीचा अंदाज घेऊन हवामान खात्याने सुधारित अंदाज वर्तवला आहे. सुधारित अंदाजानुसार अल निनोचा प्रभाव कमी झाल्याने आणि गेल्या 3 आठवड्यात परिस्थिती अनुकूल झाल्याने यावेळी देशभरात सरासरीहून जास्त पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे.